पुलाच्या खाली फुटपाथवर रस्त्यावर जी मुलं गजरेवाल्यांची झेंडे विकणाऱ्यांची अशी इकडे तिकडे नुसती खेळत असतात आणि उधळत असतात, ह्या मुलांना शाळेच्या परिघात आणून त्यांना शिक्षणाकरता प्रवृत्त करणं ही अत्यंत कठीण वाटत असलेली गोष्ट आमच्या ज्या शिक्षकांनी साध्य करून दाखवलेली आहे त्या शिक्षकांनी आपल्या कामातून शिक्षणाचं वेगळेपण हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. ह्या वर्षी आम्ही अशी फुटपाथवरची 40 मुलं पारधी समाज, सगळी पारधी समाजातली मुलं आम्ही गोळा करून आली आणि ही मुलं रोज एका दिवशी नाही, रोज थोडी थोडी अशी करून आम्ही ही 40 मुलं आणली. त्यांच्या अंगावर कपडे म्हणजे इतके मळलेले, आलेल्या दिवशी त्यांच्या अंगाला वास, पण आम्ही पहिल्या दिवसापासून त्यांना आम्ही आंघोळीसाठी आपल्या बाथरूममध्ये व्यवस्था केली, त्यांना साबण आणली, त्यांच्यासाठी टॉवेल आणले, तेल, साप, कंगी वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना पुरवल्या आणि आजपर्यंत ती मुलं खूप स्वच्छ असलेले गणवेश आम्ही त्यांना दिले आणि आत्ता ती मुलं आपल्या मुलांबरोबर म्हणजे आमच्या मुलांबरोबर अशी मॅच होत. उन्हाळा वाटणारी मुलं जेव्हा शाळेत येतात आणि त्यांना शिक्षकांचा लळा लागतो, शिक्षक जेव्हा ते आत्मीयतेने आम्ही त्यांच्याशी वागतो तेव्हा त्यांना खूप शाळेचा अभ्यासाचा लळा लागतो आणि ही मुलं इतकं सुंदर अभ्यास करतात की आता ही मुलं अगदी खूप 11वी 12वी चांगल्या मार्कांनी पास होतात. होय, आम्ही महापालिका शाळातील शिक्षणाचे रक्षक आहोत, तेव्हा आजच्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपण महापालिका शिक्षणाचे, गरिबाच्या मुलाच्या शिक्षणाचे वाली बनूया. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह अलका धुपकर, IBN लोकमत, मुंबई.